माजी आमदार काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आपल्या प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा दिलेला आहे। ही महत्त्वाची बातमी, आशिष देशमुख यांनी राजीनामा पत्र सुपूर्द केलेला आहे। ही महत्त्वाची बातमी आणि त्याच्यावरचीच त्यांची प्रतिक्रिया आपण बघत होतो। हनुमान जन्मस्थळावरून वाद चिघळल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। यावर तोडगा काढण्याकरता नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान महंतांमध्ये वाद झाला, एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। या तुलसीदास महाराज समोरच्या महंतांवर माईक उचलून मारताना दिसतायत। यानंतर समोरचे महंत संतापले आणि उभे राहिले, पण शास्त्रार्थ सभा होणार होती आणि या शास्त्रार्थ सभेमध्येच हे चित्र बघायला मिळालं की एका महंतांनी दुसऱ्या महंतांवर चक्क माईक उचलून मारण्याचा उगारण्याचा प्रयत्न केला। शास्त्रार्थ सभेमध्ये जोरदार राडा झालाय नाशकात। मेरे लिए द्वारका पीठाधीश्वर जगतगुरु परम पूजनीय है। मैंने उनका कोई अपमान नहीं किया, इसके पास कोई प्रमाण नहीं है, इसलिए वो मेरे ऊपर एलिगेशन लगा रहे हैं। उन्होंने ऐसे ऐसी उंगली करके सुबह से चालू है, सुबह भी वो स्टेज पे आए थे, ऐसे ऐसी उंगली करके सुबह भी ऊपर जाके बैठे आपण त्यांच्याशी एकदा बोलण्याचा प्रयत्न करूया। महाराज नेमकं काय झालं होतं? महाराज नेमकं काय झालं होतं? पंपा क्षेत्र किष्किंधा ही हनुमान जन्मभूमी है। सर्व किष्किंधा मठाचे सर्व पुजारी आहेत, महंत आहेत। आपण बघतोय दृश्यांमध्ये की अशा पद्धतीनं आज संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो उडालेला आपण दृश्यांमध्ये बघतोय। नाशिकमधल्या सर्व वेगवेगळ्या मठाचे मठाधिपती पुजारी जे आहे ते आक्रमक झालेले आहे। गोविंदानंद सरस्वती महाराज जे आहे ते कुठलीही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नव्हते आणि म्हणून आज सगळा गोंधळ झालेला आहे असा त्यांचा आरोप आहे। महाराजी शंकराचार्य का अपमान हुआ ऐसा उन्होंने बोला। आपके महाराज आप पे दावा कर रहे थे, उनका क्या कहना है? माफी मांग है, जगत गुरु है, माफी मांगना चाहिए। कल वार्तालाप नहीं करना चाहिए। गुरु जी कांग्रेस का चाहिए, माफी मांग ऐसे अपमान नहीं करना था, ऐसे अपमान नहीं करना। शंकराचार्य हैं ऐसे नहीं अपमान नहीं करना था। तुमको हाथ नहीं छोड़ना था? हाथ उठाना बहुत गलत। शंकर जी के रूप है गुरु जी, आपका क्या कहना है? ये बिल्कुल गलत है, सरासर गलत है, ऐसा नहीं करना था उनको। क्या किया? शास्त्र चर्चा चल रही है, उन्होंने माइक उठाया। क्यों उन्होंने हाथ छोड़ने के लिए क्यों किया? ऐसे उनका संस्कार है, ये उनका संस्कार है। कहाँ के आचार्य है वो ऐसे किसी साधु सन्यासी के ऊपर हाथ उठाते हैं? कहाँ का संस्कार है ये? बिल्कुल कैसे होता है? मानने की काम की क्या? शंकराचार्य शिव का साक्षात्कार है, ऐसे हाथ नहीं उठाना चाहिए था। क्यों हाथ उठाया उन्होंने? गोविंदानंद सरस्वती जी है अपने महाराज, उनको क्या उन्होंने क्या कहा था? उनका मैं कहना क्या था? उन्होंने केवल शास्त्र चर्चा कर रहे थे, शास्त्र चर्चा करते 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 उन्होंने हाथ छोड़ने की कोशिश की, ऐसा नहीं करना था। उन्होंने जब शंकराचार्य जी का परिचय देने लगे अपने गुरु जी का, तो उन्होंने बोला कांग्रेस ही है, ऐसा कहना था उनको? उनके गुरु के बारे में कहा कभी? उनको ऐसा नहीं कहना था, क्योंकि शंकराचार्य शिव का साक्षात है। शंकराचार्य भुवन शंकराचार्य रूपा, शिव का ही रूप है शंकराचार्य, ऐसे नहीं बोलना था? महाराज जी का अपमान हुआ है, भगवान का वो दर्शन करते हैं, भगवान की पूजा करते हैं, तो ऐसा बोलना था उनको? आपण बघतोय अशा पद्धतीनं हे गोविंदानंद सरस्वतींचे हे सगळे भक्त आहे ते देखील संतापलेले आहे, माईक उचलून हाणामारी करण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट निंदनीय आहे असं म्हणणं गोविंदानंद सरस्वती यांच्या साधकांचं आहे। सर्व साधक जे आहे ते कर्नाटक किष्किंधावरून महाराजांसोबत आलेले आहे आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे शंकराचार्यांचा अपमान करणारं विधान जे आहे ते नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांच्याकडनं झालं आणि त्यानंतर हा सगळा वाद जो आहे तो उभा राहिलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर पोलीस जो आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहे, वेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सभेच्या ठिकाणी गोंधळ उडालेला आहे। गोंधळाची सगळी दृश्य आपण बघतोय। नाशिकच्या वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरु जे आहेत या ठिकाणी आहे, वेगवेगळ्या मठाचे मठाधिपती या ठिकाणी आहे, ज्यांनी खरं तर या धर्मसभेचं आयोजन केलं होतं त्यांच्याशी आपण बोलूया। महाराज आपण या सगळ्या सभेचा आयोजन केलं होतं, आता हा गोंधळ झाला काय कारण? दंडी स्वामी सर्व नाशिक त्र्यंबकच्या विद्वानांनी त्यांना त्यांचा परिचय मागितला
तो दंडी स्वामी आपला परिचय देत होते की कोणत्या साली कोणत्या मठातून ते दीक्षित आहे, तर त्यांनी द्वारकापीठ आणि जगद्गुरु स्वरूपानंदजी सरस्वती यांचं नाव घेतलं आणि नाशिकचे कोणी महात्मा होते त्यांनी त्यांना सांगितलं की काँग्रेसी ही आहे तुमचे शंकराचार्य, तर ते दंडी स्वामींना राग आला, त्यांनी त्यांना सांगितलं माफी मागा, याच्यावरती एवढा मोठा वाद मात्र याच्यामध्ये हाणामारीपर्यंत हा वाद गेलेला आहे, त्यांनी माईक उचलून त्यांच्यापर्यंत उभारलेला आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? दुर्दैवी प्रकार आहे, दुर्दैवी प्रकार आहे, असं नाही व्हायला पाहिजे। मात्र आता ही धर्म परिषदेचं पुढे काय होणार? सध्या स्थगित। आपण बघतोय ज्यांनी या धर्म परिषदेचं आयोजन केलं होतं त्यांनी ही धर्म परिषद आता रद्द झाल्याचं सांगितलेलं आहे। आपण बघितलं आता महाराजांना वेगवेगळे हे साधू पुजारी जे आहेत त्यांना घेऊन नेलं जात आहे, पोलीस बंदोबस्तामध्ये या सर्व साधू महंतांना बाहेर नेलं जातं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे। आपण सुरुवातीपासूनच या धर्मसभेत गोंधळ होईल अशा प्रकारचं वातावरण सुरुवातीपासूनच होतं आणि तीच परिस्थिती जी आहे ती नंतर उद्भवलेली आहे। आता सुद्धा पुन्हा एकदा मी या सर्व ठिकाणचे दृश्य आपल्याला दाखवतो, पोलीस जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे, पोलिसांकडनं सर्व पुजाऱ्यांना आणि महंतांना या ठिकाणी घेऊन नेलं जातं।